नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुंबईच्या ससून डॉकवरील मच्छीमार बोटींच्या संख्येत दिवसांगणिक वाढ होत आहे. अपुऱ्या पडणाऱ्या जागेमुळे मच्छीमारांचे नुकसान होत असल्याने उरण येथील करंजा परिसरात नवीन बंदर उभारले गेले आहे. मात्र या बंदरासाठी मंजूर झालेले 150 कोटींचा निधी वेळेत मिळाला नसल्याने कित्येक वर्षांपासून बंदराचे काम रखडले होते. अखेर या बंदरातून माशांची खरेदी विक्री सुरू झाली असून नवी मुंबई, पनवेल तसेच उरणमधील मासळीच्या खबयांसाठी पर्वणी ठरणार आहे. रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना जवळच मासळीची खरेदी विक्री करता यावी म्हणून 2011 करंजा येथे नवीन बंदर उभारण्यास सुरुवात झाली. अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर 1 ऑगस्टपासून करंजा बंदर सुरू करण्यात आले आहे. या बंदरामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रातून पकडलेल्या मासळीचा बाजार संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे मच्छीमार, मासळी विक्रेत्या, महिला, मासळी मार्केटवाले यांच्यासह सर्व व्यापारी खबयांसाठी करंजा बंदर आता नवीन केंद्र झाले आहे. करंजा बंदराचे काम 2011 सुरू करण्यात आले. अजूनही बंदराचे बरेचसे काम बाकी आहे. त्यामुळे बंदरासाठीचा खर्च 150 कोटीवरून 350 कोटींवर गेला आहे. अशातच सध्या करंजा बंदरात 65 ते 70 बोटी मासळी विक्रीसाठी येत असून 150 पेक्षा अधिक मासळी विक्रेते बंदरात येत आहेत. अलिबाग तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायतीला ISO मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे सरपंच उदय म्हात्रे आणि ग्रामसेवक योगिता सुर्वे यांना ISO मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे जानेवारी 2023 पासून जिल्ह्यातील 17 ग्रामपंचायतींनी ISO मानांकन प्राप्त केले आहे. तसेच जिल्ह्यातील आणखी 50 ग्रामपंचायतींची ISO मानांकन प्रमाणपत्र मिळवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, स्वच्छतागृह बांधणे, गावात साफसफाई असणे, गावात व्यायामशाळा, स्वच्छ पाणी पुरवठा करणे, घरपट्टी पाणीपट्टी वसुली, ग्रामसभांमध्ये नियमित विषयांवर चर्चा, गावात वृक्षारोपण करणे यासह इतर शासकीय योजना राबवण्यावर भर देण्यात येणार आहे. कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या भीमाशंकर अभयारण्यात पदरवाडी ही धनगर लोकांची वस्ती आहे. या वस्तीच्या खालील भागातील डोंगराला लांबच लांब भेग पडली असून पायथ्याशी असणाऱ्या काठेवाडी आणि बेलाचीवाडी या 2 गावांना दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. भीमाशंकर अभयारण्याचा काही भाग रायगड, काही भाग ठाणे तर मोठा भाग पुणे जिल्ह्यात आहे. या परिसरात डोंगराच्या मध्यभागी पदरवाडी ही धनगर समाजाच्या लोकांची वस्ती आहे. या ठिकाणी 10 कुटुंब शेतीवर आधारित उत्पन्नावर उदरनिर्वाह करून राहतात. दरम्यान खालापूरमधील इर्शाळवाडीत दरड कोसळून दुर्घटना घडल्यापासून डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात काही दिवसांपूर्वी भीमाशंकर अभयारण्यात फिरण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणांनी पदरवाडीच्या खालील बाजूस डोंगराळ पडलेली भेग पाहिली तेव्हापासून स्थानिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अभयारण्य विभागाने डोंगरात पडलेल्या भेगांचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. उरण पूर्व विभागातील पिरकोन, आवरे, गोवटणे, बांधपाडा, खोपटे ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी खार, सांगपाले खार, काशी, पारंगी, रेवचा, वळाखार या खाडी किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती समुद्रातील उधाणाच्या पाण्यात उद्ध्वस्त झाली असल्याने समुद्रातील खारे पाणी हे शेतीत शिरले आहे. त्यामुळे भात शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खाडी किनाऱ्यावरील भात शेतीचे संरक्षण करणारी बांध बंदिस्ती वारंवार उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे समुद्रातील खारे पाणी हे शेत जमिनीवर शिरून पिरकोन, आवरे, गोवटणे, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांगपाले खार, काशी, पारंगी, रेवचा, वळाखार या परिसरातील 1000 एकर भातशेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला असून महसूल विभागाने शेतकऱ्यांना लवकरच लवकर नुकसान भरपाई द्यावी आणि खारलँड विभाग पेन कार्यालयातील अधिकारी वर्गाने शेतीची पाहणी करून तातडीने खाडी किनाऱ्यावरील बांध बंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. गणेशोत्सव 19 सप्टेंबरला येत असून मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळातून
लगभग सुरू झाली आहे। मुरुड तालुक्यात गणेश मूर्तिकारांच्या 60 ते 70 चित्रशाळा आहेत। तेथे माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत त्यांना स्वतः कुटुंबियांना सर्व कामे करावी लागतात। चांगले कलाकार कामगार मिळणे दुरापास्त झाले आहेत। या सर्व कारणांमुळे चित्रशाळेत शाडूच्या मातीपासून बनवण्यात येणाऱ्या मूर्तीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या मूर्तींना तालुक्याच्या बाहेरील गावात शहरात मागणी जास्त आहे। शाडू मातीमुळे पर्यावरणाचा धोका निर्माण होत नाही हे विशेष आहे। यंदा वाढत्या महागाईमुळे गणेश मूर्तीच्या किमतीत वाढ होणार आहे। मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या शाडूच्या मातीच्या किमतीत अगोदरच 10% वाढ, तसेच रंग आणि अन्य साहित्याच्या किमतीतही वाढ झाली आहे। कोकणातील भक्तगण मोठ्या उत्साहाने श्री गणेशाचा उत्सव साजरा करतात, तसेच लाखोंच्या संख्येने चाकरमानी आपापल्या गावाकडे जातात, त्यामुळे कोकणवासियांना त्याचे वेग लागले आहे। आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती आपल्या मनात जागत राहिल्या पाहिजेत। ज्या मातीतून आपण जन्माला आलो ती माती आपल्याला वंदनीय असली पाहिजे, यासाठी माझी माती माझा देश हे अभियान राबवण्यात येत आहे। आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान महापालिका करते, यातून देशापुढे तरुण पिढीच्या पुढे बाल पिढी समोर मोठा संदेश दिला जातोय, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानिमित्ताने संपूर्ण देशभरात माझी माती माझा देश अभियान राबवले जात आहे। त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने लोकनेते दिबा पाटील विद्यालयात स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद वीरांचा नामोल्लेख असलेल्या शिलाफलकाचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉ कविता चौतमल यांच्या उपस्थितीत झाले। तसेच ध्वजारोहण, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यात आली। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वसुधा वंदन अर्थात 75 देशी वृक्षांचे रोपण करून कळंबोली येथे अमृत वाटिका निर्माण करण्यात आली आहे। याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यानंतर वीरांना वंदन या कार्यक्रमांतर्गत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शहीद वीर जवान आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। शिक्षणामुळे आपला देश प्रगती करत असून या शिक्षणामध्ये उच्च दर्जा प्राप्त करून देण्याकरिता सौशकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल योगदान देईल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी इन्व्हेस्टिचर समारंभात केले। रयतच्या उल्वेनोड येथील सौशकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर समारंभ आयोजित करण्यात आला होता। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे सचिव बी एन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभास संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, अरुण शेठ भगत, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, संस्थेचे रायगड विभागाचे निरीक्षक आर पी ठाकूर, शहाजी फडतरे, सौशकुंतला रामशेठ ठाकूर, मराठी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पनवेल रेल्वे स्टेशनजवळील मालधक्का परिसरात एका 27 वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती। या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या 48 तासात अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे। या गुन्ह्यात आरोपी मोबाईल फोन वापरत नव्हता, तरीही पोलिसांना त्याचा शोध घेऊन यश आले आहे। पनवेल शहरातील टिळक रोड ओम बेकरी समोर राहणाऱ्या विकी चिंडालिया या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून हत्या केली होती। याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलिसांच्या पथकाची स्थापना करण्यात आली होती। तपासादरम्यान पथकाने गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त करून तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तांत्रिक तपासावरून हा गुन्हा सचिन अरुण शिंदे याने केला असून तो त्याच्या मूळ गावी पळून गेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी आरोपीला मूळ गावातून अटक करून अवघ्या 48 तासांमध्ये खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे। खोपोली नगरपालिका हद्दीतील लवजीच्या डोंगरावर बिबट्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लवजी चिंचवली सुभाषनगर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। खंडाळा घाटातील मंकी हिल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। काही ग्रामस्थांना मस्को शाळेच्या भिंतीच्या मागील बाजूस पहिल्याचे सांगण्यात आले आहे।
याबाबत वनविभागाचे संरक्षक संतोषी भाष्टेवाड सम यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामस्थांनी काळजी घेण्याबाबत त्यांनी आवाहन केले आहे. तसेच सायंकाळच्या वेळी डोंगर तसेच जंगल भागात एकटे जाऊ नये असेही आवाहन त्यांनी केले आहे. भाजप नेत्या सना खान यांची हत्या झाल्याची बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणी जबलपूरमधील कुख्यात दारू माफिया आणि वाळू तस्कर अमित उर्फ पप्पू शाह याला अटक करण्यात आली आहे. 8 दिवसांपूर्वी सना खान यांची जबलपूरमध्ये हत्या झाली होती. अमितने सना यांचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. या घटनेनंतर अमित ढाबा बंद करून पसार झाला होता. त्याचा शोध जबलपूर आणि नागपूर पोलीस घेत होते. अखेर नागपूर पोलिसांनी अमितला अटक केली आहे. जबलपूरमध्ये अमित शाहू हा रेती चोरी करून अवैध मार्गाने तस्करी करतो तसेच अवैध दारू विक्रीची टोळी संचालित करतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.